तुकडा इथं म्हणलं सांच्याला गरम गरम करून खावा होत. कस गरम गरम गोड चविष्ट लागतंय भाऊजी, आलं का आशान त्याच्या? अग तुला काय कळत बी ते नाही का, बाहेर तुझ्यासाठी मी खात चूल पेटवली. तुम्ही मग काय, तू म्हणजे घरात एकटी खात बसले. ते मोडायची तुकडा अजून मोडायच्यात, मग करायच्या तया तुकड करणार आहे का? लयच भारी, देव पावला 100 वर्षात ना. शिळे तुकडे म्हणजे जुनी परंपरा, जुनी संस्कृती आहे. आता कधी येणार तुझ्या डोक्ष्यात? जरा घे डोक्ष्यात. माझं डोक्स म्हणजे झालंय खोकस. तो एक लयच मोठी चुकी दी बघ. काय माझ्या बायकोची साडी कामर घातली तू? बघा भाऊजी, भावाने लक्ष देते तय म्हणतो ते माझ्या बायकोची साडी घातली. अग पण तुला काय कळतं का ना, आधीच माझ्या बायकोला 2 साड्या, कोण बूट आणणार ती, शूज आणणार ती, आणि तू ही साडी फाडून टाक आता. अहो भाऊजी, तुम्हाला गाडी येते, बूट आणा, शूज आणा, आणि मी तिने टाकून दिली ती साडी. कशाला टाकून दिली? तुझ्या ठेवते दडवून आणि माझ्या बायको संपवून टाकते. वार दुनियेले वार. चालत आली नम्रस न कुसळा नकाच भरली होती. अग चालत आली, व्यायाम झाला ना तुझा? व्यायाम झाला, काम केलं ते कुठं गेलं व्या? अग काम केलेलं कोण बघते, चालत आलेलंच बघतील लोक. लोक तेवढंच बघतील, चालत म्हणजे काय, पायाचं तुकडं तुकडं झालं की माझी आता. अग पाय तुझं चांगला आहे तर सोन्यावणी गेलय येते पाय सोन्याचे मिळतील. तुम्हाला काय दिसत नाही का, मोबाईल एका हातात, बॅटरी एका हातात घेऊन बसलाय. अग माझं ही डोळ पाक गेले तर तिन्ही सांच. तुला काय त्यांनी सांगचं, घरात बॅटरी घेऊन आलाय एवढा मोठा मुलगी. आमुशी आली, आमुशी आहे. कशाला बाहेर फिर, आमुशात मला दिसत नाही. लांडगा आल्या तर बॅटरी पडणार मी. लांडगा या शेरड आहे ते का? शेरड मित्रांनो आज नाही ती, मी इकून टाकली. तुम्हाला सकाळच्या व्हिडिओ दाखवतो शेरड कशी इकली ती, बघा तुम्हाला शेड दाखवतो. दिवस माझ्यावरती लय बेकार आले. सकाळचा भाऊजीचा आमच्या व्हिडिओ बघा, इसरू नका बर का, वाघरतली आमच्या वाघर पाक मोकळी करून टाकली. चालत लावलं लावतो तिथं आम्हाला, आम्ही शेरडच इकून आलो, का करायचं मग ठेवून. आता बसा म्हणा तस शेरड चालत जाऊन पिठा पडला म्हणून आलो इकून तिकडच. वाघर सकाळी तुम्हाला दिसेल बघा मुकळी आहे का कशी, सकाळ सकाळ धावतेली ती. त्यामुळं आणि मी बसले होते आपली तुकड करत, बिचाराचं ध्यान ह्या साडीवर. बायकोची माझ्या साडी घातली, काय देवा हे सोनं बी नाही का नव आहे, वर जुनं घातलं तरी बी आम्हाला बाया काय घालू दिलं. ताया अगं तुझा नवरा माझ्या बायकोची साडी घातली, बायको नवी घालून निघते, माझ्या बायकोला दोनच बोळायचं होय का? होय होय. आणि नवी तर तुझी साडी मेकअप करतला शालू बिलू तुझ्या लग्नातला घातल्या भाऊजी, चैतनच होईल. हा घाल की बाया, मी काय म्हणली तर बल. अग तू नाही म्हणत पण ती बिचारा म्हणत आहे की माझी बायको. माझी बायको म्हणलं तिथं मला लय वाईट वाटलं. वाईट वाटायला हसत बसायला आपण. ओय जाऊ दे मरू तिकडं, आपली जाव आपल्या संग गोड आहे ना. बस झालं, मी आजकाल असं ठरवलंय आपल्याला आयुष्यात येऊन जास्त वेळ कुणासोबत घालवायचाय, जावासोबत दिरासोबत किती कामाकामी बोलणं होणार. हा त्यामुळं आपण फक्त त्या व्यक्तीसोबत चांगलं राहायचं. काय आता येऊन जाऊन जन्मात काय जायचंय व? हा आणि उगच कुणाची तर नादी लागून, कुणाचं तर ऐकून, उग काय कुणाला म्हणायचं नाही, बराबर आहे का नाही? आपल्याला पित्ती बित्ती एवढंच आणि ही बी एवढंच, आणि आपण कुठंच चुकत नाही. आपण कधीच कुणाला काही भेदभाव केला नाही, आपण कधीच कुणा बाबतीत कसा विचार केला नाही, तर आपण कशाला वाईट वाटून घ्यायचं? चालतंय चालू द्यायचं, बराबर आहे का नाही? आणि ही साडी मी घातली खरं कुसळानं गच भरली राव, कोंबर इतकी कुसळाय ती राणा तुवा गेली. चालत बरं झालं पण बोरं खाऊन माझं लय डाव लागला राव. लोईन तुम्ही बारकी होती का नाही, तवापासनं बोरच खाल्ली नव्हती, तसली लाय बोर आंबाट चिंबाट आणत होती मग बाजारातनं कडाकी. ती आपल आले ते अजून नवी नवी, आता तर तसली आणते.
तर किलो भर 2 किलो आणते ते घेणी बाजारात, पण आंबाट गोर कोण देतच नव्हतं. आणि आम्ही सकाळ पोरासने कावतो या आजारी पडतय म्हणून. मला सकाळी लय ओरडत होतो ही शर्ट दोघ घेऊन गेल तू. मी मागणं गेलते त्यांच्या शर्ट लाडग येईल म्हणून, गेलतो सोडून जरा सोडली होती फिरायला. पुन्हा गेलो आम्ही तिकडं मग नंबराला घेऊन. मला ओरडत होतो मागच बसली बोरच खाती या काय राव. पुन्हा पुन्हा संधी येते काही. आणि माझ्या बोरासने आधी मध्ये बोर लागत नाही ती, ह्या दिवसातच बोर असते ती मार्गशीर महिन्यात. मला त्या बोरावर ना आठवलं, आम्ही बारक होतो शाळेत जात होतो का, आज मार्गशीर्ष मधला गुरुवार आहे म्हणलं. सकाळपर्यंत जाऊन आम्ही बोर येतायचो बोरी खालची. उस्ताच्या कडाने बांधायला बोरी असते का, लय बोर लागायची. आणि अशी कॅरी बॅग साखरेची पिशवी घ्यायची, त्यात बांधायची, आपण खायची, शाळेत मैत्रिणीस घेऊन द्यायची, मॅडमला 2-4 द्यायची, असलं काम आम्ही पहिलं करत होतो. आणि आता आपल्याला गुरुवार आला तरी खायला नाही. हे आमची ताई काय खाते का गुरुवारचे, का खाते चहा करून तेवढा पिते 2 कप, कधी ना पिणारी उपासादिशी चहा पिती आणि सांच्याला जीवती. मी ह्या वेळेस काय गुरुवार धरलं नव्हतं, ते जरा हे झालत माझ, तब्येत बरी नव्हती त्या गुरुवारच्या वेळेस, गोळ्या खायच्या होत्या मला म्हणून मी गुरुवार धरलं नव्हतं. आता बघू पुढच्या वर्षात धरू. पुढच्या वर्षी मी सोडून तापील ह्या बिचारे ना. ह्या वर्षी बकरी कर उठ, बकरी चालू लागली तू मग बकरी कर ना, बोरा खाल्ली या करता आलीस का जावं लागेल बिचारी का चालू आली तुझं फायदा तू कुठं असतेला. पण मागाडी भया आता यावं तत्वर चालत आलती मी शर्ट ही काय बाजारापत्र चालत गेलती मी. इकडे आपण काय उद्या वा खायचीच काय भाऊजीला माहित आहे, भाऊजीला आम्ही शर्ट कशी इकले दिया. भाऊजी आलत गाडी बघायला पुन्हा आम्ही भाऊजीच्या गाडी बसून आली. हिला काय माहित नसतं घरी होती तिकडं राहणार. आम्ही पेंड्या बांधतो, वैराणी काढतो, म्हशीला घरच्या घेऊन येतो येलेल्या, तरी हिला काय असं केलं ना अंग सोडून ताप आलं काय आलं म्हणू द्या. म्हणतय त्याच्या तोंडाला बसतय गप. आणि किती जर आपल्याला बोललं तर आपल्याला अंगाला काय बोळ पडायचे तिवी म्हणून खपवून घ्यायचं. बघा आता काय ठरवून नाही काय कोण बोलाल ते हितन पाणी वर जाऊ द्यायचं, हित मुरू द्यायचं नाही टकुरीत. बराबर आहे का नाही, टकुरीत पाणी मुरलं का सर्दी होती शिंबुडी येतो येतो का नाही, म्हणून पाणी तेवढं टकुरीत मुरू द्यायचं नाही. टकुरीच्या वर्ण वगळू गेला पाहिजे. बराबर आहे का नाही मित्रांनो. तुम्हाला सगळ्याला शुभ संध्याकाळ. बर का संध्याकाळ झाली आहे, काही बोल लागलाय मोठाला ठळक जार. आमचं गरीबाचं हाय आपलं असलं मातीचं घर या असल्या फळीवर वर मांडून भरण्या ठेवले ते आम्ही त्या खुटीला किटली अडकवली तेलाची. असं आहे बघा आमचं घर. गॅस अका खाली शिगडी ठेवली आहे, तसंच किटा मांडून गॅसची शिगडी ठेवली आहे, गॅसची टाकी ठेवली आहे. असं आहे बघा आमचं घर. यो काही दरवाजा ही इकडची भीत असं आमचं घर आहे. दावला असं यांनी भाऊजीला हिडीवात एकांदिशी, पण मी कधी दावलं नव्हतं राव तुम्हाला घर. म्हणलं चला आपण बी एकांदिशी दावून बघूया खुटीला आमच्याकडे अशा पिशवी अडकवते ती. तुमच्याकडे कसं कसं आहे बंगल्यात राहतात चल काय काय जण आहे का नाही. बंगल्यात राहण्याची मजा कायच, पण मातीच्या घरात राहण्याची भी मजा इकडेच आहे. गारट्याच गरम उभी ती ह्या मातीच्या भीतीतन. या झोपाय मग आमच्या मातीच्या घरात. बाय.